बघूयात. जालन्यातील अंबड तालुक्यात हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आणि मुलामुलींचे शिक्षण लग्न याला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याच्या मुलीचा 3 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. सोमनाथ गाडे यांना 3 एकर कोरडवाहू जमीन आहे. यात उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ते गावातच मजुरी करायचे. त्यांना 3 मुली 1 मुलगा आहे. 3 महिन्यांपूर्वीच त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला होता. यासाठी त्यांनी काही उसनवारी म्हणून पैसे आणले होते. तसेच एका बँकेचे 90,000 रुपये कर्ज असल्याची माहिती देखील मिळतीये.